आज आपण कार्बनी संयुगे या प्रकरणातील कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म हा घटक अभ्यासणार आहोत. मागील इयत्तेमध्ये आपण शिकलो आहोत की कार्बन जर ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये त्याचे जर ज्वलन केले तर आपल्याला उष्णता आणि प्रकाश हे बाहेर पडलेले दिसतात. आता आपण प्रकरण घेतलेलं आहे कार्बनी संयुगे की ज्या प्रकरणामध्ये हायड्रोकार्बन आणि फक्त कार्बनच्या संयुगाचा उल्लेख झालेला आहे. मग आता या ठिकाणी आपण पहिलं हायड्रोकार्बन घेतलेलं आहे मिथेन. मिथेनचा जर ऑक्सिजनच्या संपर्क उपस्थितीमध्ये जर ज्वलन केले तर या ठिकाणी आपल्याला काय तयार झालेलं दिसतंय तर कार्बन डायऑक्साईड, पाणी, उष्णता आणि प्रकाश. आता मिथेनच्या ऐवजी आपण इथे इथेनॉल घेतलेला आहे. इथेनॉल म्हणजे काय तर याच्यामध्ये इथेनपेक्षा एक हायड्रोजनची संख्या कमी आहे आणि त्याच्या जागेवर एक क्रियात्मक अल्कोहोल जो OH गट या ठिकाणी आलेला आहे. जर या इथेनॉलचे ऑक्सिजनच्या उपस्थितीत ज्वलन केले तर आपल्या असं लक्षात येतं की या ठिकाणी सुद्धा कार्बन डायऑक्साईड, पाणी, उष्णता आणि प्रकाश हेच उत्पादिते तयार झालेले दिसतात. म्हणजे याचा अर्थ असा झाला की जर कार्बनचे या ठिकाणी ज्वलन झाले तर आपल्याला कार्बन डायऑक्साईड, उष्णता आणि प्रकाश हे सामायिक उत्पादिते त्या ठिकाणी तयार झालेली दिसतात. आता यासाठी आपण एक कृती बघणार आहोत. या कृतीमध्ये आपल्याला साहित्य लागणार आहे बनसेन बर्नर, त्यानंतर कॉपर गॉज जी आपण इथे दाखवलेली आहे, त्यानंतर धातूची पट्टी आणि दांडा जोडलेली तांब्याची जाळी. तर आता हा प्रयोग काय आहे बघा. सुरुवातीला आपल्याला या कॉपर गॉजवर इथेनॉलची बुकटी घ्यायची आहे जो आत्ता आपण पाहिला की C2H5OH हे त्याचं रेणूसूत्र असेल. त्या इथेनॉलची बुकटी आपण या ठिकाणी घेतली आणि ती जाळी या कॉपर गॉजवर धरली असता आपल्याला काय दिसेल तर या ठिकाणी ही जी काही ज्योत आहे ही ज्योत निळ्या कलरची दिसेल. आता जर समजा आपण या ठिकाणी धातूची पट्टी घेतलेली आहे ती पट्टी जर या ज्योतीच्या वरती जर धरली तर त्याच्यावर काही बदल होईल का याचा आपण अभ्यास पुढच्या कृती झाल्यानंतर पाहूयात. आता याच्यामध्येच तुम्हाला दुसरं काय करायचं आहे तर इथेनॉलच्या ऐवजी नेफ्थेलॉनची बुकटी वापरायची आहे. म्हणजे पहिल्यांदा इथेनॉल घेतला आता नेफ्थेलॉनची बुकटी घ्या. ज्यावेळेस तुम्ही नेफ्थेलिनची बुकटी घेणार आहात त्यावेळेस तुम्हाला ही जी काही ज्योत आहे ही ज्योत पिवळ्या कलरची दिसेल आणि जर तुम्ही याच्यावर धातूची पट्टी जर धरली तर त्या ठिकाणी त्याच्यावर काळा थर जमा झालेला दिसेल. मग असे का झाले कारण याच्यामध्ये आपण जो इथेनॉल घेतलेला होता तो संपृक्त हायड्रोकार्बन होता. म्हणजे कार्बन कार्बनमध्ये एकेरी बंध होता आणि जो आपण नेफ्थेलिन घेतलेला आहे तो असंपृक्त हायड्रोकार्बन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये दुहेरी बंध आहे. जर आपण या दोघांच्या रेणूसूत्राची तुलना केली तर आपल्या असं लक्षात येईल की असंपृक्त संयुगामध्ये संपृक्त संयुगाच्या तुलनेने कार्बनचे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे ज्वलनाच्या दरम्यान न जळालेले जे काही कार्बनचे कण असतील ते कण तयार होतात आणि या ठिकाणी आपल्याला ही ज्योत पिवळी दिसणार आहे. यानंतर आपण याचा दुसरा गुणधर्म पाहणार आहोत ते म्हणजे ऑक्सिडीकरण. आता कार्बनची संयुगे जर आपण हवेत पेटवली तर त्यांचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होते. म्हणजेच ते ऑक्सिजनबरोबर संयोग पावतात आणि हायड्रोकार्बनच्या रेणूंमधील सर्व रासायनिक बंध तुटतात आणि परत कार्बन डायऑक्साईड आणि पाणी ही उत्पादिते त्या ठिकाणी तयार झालेली दिसतात. आता या ठिकाणी आपल्याला एक कृती दिलेली आहे ज्या कृतीमध्ये आपण परीक्षा नळी घेतली आहे. बनसेन बर्नर, मोजपात्र, ड्रॉपर हे साहित्य आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि रासायनिक पदार्थ कोणते आहेत तर इथेनॉल, सोडियम कार्बोनेट चे द्रावण, पोटॅशियम परमॅग्नेटचे द्रावण हे आपण या ठिकाणी घेतलेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर एका परीक्षा नळीमध्ये या ठिकाणी 2 ते 3 मिली इथेनॉल घ्यायचं आहे आणि ते घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेटचे विरळ द्रावण मिसळून ते मिश्रण या बनसेन बर्नरच्या साह्याने कोमट करायचे आहे. आता हे करत असताना या मिश्रणामध्ये हा जो काही पोटॅशियम परमॅग्नेट आहे तो त्याच्यामध्ये थेंब थेंब टाकत राहायचा आणि काय होत आहे ह्याचं निरीक्षण करायचं.
ज्यावेळेस आपण पोटॅशियम पर मॅग्नेट त्या द्रावणामध्ये टाकत असू त्यावेळेस सुरुवातीला त्या पोटॅशियम पर मॅग्नेटचा गुलाबी रंग हा नाहीसा होईल आणि समजा 2-3 थेंब टाकल्यानंतर हे परत आपण त्याच्यामध्ये पोटॅशियम पर मॅग्नेट जर टाकत राहिलो तर मात्र त्या द्रावणाचा रंग त्या ठिकाणी गुलाबी रंग नाहीसा न होता तो कायम तसाच राहणार आहे. मग इथे काय झालेलं आहे तर आपण इथे इथेनॉल घेतलेलं आहे बघा CH3CH2OH म्हणजे C2H5OH त्याचं ऑक्सिडीकरण झालेलं आहे म्हणजे तो ऑक्सिजनशी संयोग पावलेला आहे. जर तो ऑक्सिजनशी संयोग पावलेला आहे तर तिथं ऑक्सिजनची संख्या आपल्याला वाढलेली दिसेल. इथे बघा एकच ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनशी संयोग पावल्यामुळे आपल्याला या ठिकाणी 2 ऑक्सिजन तयार झालेले दिसतात. म्हणजेच ज्यावेळेस इथेनॉलचे ऑक्सिडीकरण होईल त्यावेळेस आपल्याला त्याच्यापासून इथेनॉइक ॲसिड तयार झालेलं दिसेल. यानंतर आपण पुढचा रासायनिक गुणधर्म पाहणार आहोत समावेशन अभिक्रिया. आता जेव्हा एखादे कार्बनी संयुग दुसऱ्या संयुगाबरोबर संयोग पावते आणि दोन्ही अभिकारकामधील सर्व अणू एकच उत्पादित तयार करतात त्या अभिक्रियेला समावेशन अभिक्रिया असे म्हणतात. आता आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांचा अभ्यास केलेला आहे. या बाणाच्या डाव्या बाजूला जे असतील ते अभिक्रियाकारके आणि उजव्या बाजूला जे असतील ते उत्पादिते. संयोग अभिक्रियेमध्ये काय होतं की एक कार्बनी संयोग जर आपण घेतला, समजा इथं आपण C2H4 घेतलेला आहे, हा कार्बनी संयोग दुसऱ्या संयुगाबरोबर संयोग पावतो म्हणजे इथं तुम्ही हा हायड्रोजन पाहताय याच्याबरोबर तो संयोग पावेल आणि त्यानंतर हे सगळे जे काही अणू आहेत त्यांच्यापासून आपल्याला इथं उत्पादित तयार झालेले दिसतील की ज्याच्यामध्ये हायड्रोजनची संख्या ही 2 वाढलेली दिसेल. इथे हायड्रोजन जर पाहिले तर 4 आहेत, इथं हायड्रोजन पाहिले तर 6 आहेत. आणि या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारके जे असतात ते असंपृक्त हायड्रोकार्बन असतात आणि उत्पादित जे तयार होतात ते त्या ठिकाणी संपृक्त हायड्रोकार्बन असतात. मात्र यांना या रिॲक्शनमध्ये या अभिक्रियामध्ये निकेल किंवा प्लॅटिनम या उत्प्रेरकाची आवश्यकता असते. यानंतर आपण पुढचा रासायनिक गुणधर्म पाहणार आहोत प्रतियोजन अभिक्रिया. आता या अभिक्रियामध्ये अभिकारकातील एका प्रकारच्या अणूची किंवा अणूच्या गटाची, आता समजा CH4 घेतला, समजा आपण त्यातला एक अणू घेतला हायड्रोजन आणि इथे दुसरा जो आहे क्लोरीन त्यातला एक क्लोरीन जर घेतला तर हा क्लोरीन मिथेनमधल्या एका हायड्रोजनची जागा घेतलेला आपल्याला इथे दिसेल. म्हणजे CH4 जो होता तो इथं आपल्याला CH3 दिसेल आणि एका हायड्रोजनच्या जागेवर क्लोरीन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. थोडक्यात आपण ही अभिक्रिया काय सांगतोय की जेव्हा अभिकारकामधील एका प्रकारच्या अणूची किंवा अणूच्या गटाची जागा दुसऱ्या प्रकारचा अणू किंवा अणूचा गट घेतो तेव्हा जी अभिक्रिया होते त्या अभिक्रियेला प्रतियोजन अभिक्रिया असं म्हणतात. आता आपण जर पाहिलं तर संपृक्त हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन असेल किंवा कार्बन हायड्रोजन असेल यांच्यामध्ये एकेरी बंध असतो आणि तो बंध खूप प्रबळ असतो त्यामुळे हे हायड्रोकार्बन अभिक्रियाशील नसतात. परंतु जर हेच हायड्रोकार्बन सूर्यप्रकाशामध्ये क्लोरीनबरोबर अभिक्रिया करतात आणि या ठिकाणी आपल्याला हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार झालेले दिसते. जसं की आपण इथे पाहतोय मिथिल क्लोराईड असेल त्याची क्लोरीनबरोबर अभिक्रिया झालेली आहे. इथे आपल्याला CH2Cl2 हा एक उत्पादित आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड हा एक उत्पादित तयार झालेला दिसतो. या ठिकाणी आपण ही प्रतियोजन अभिक्रिया सांगितलेली आहे. पुढील तासाला आपण महत्त्वाची कार्बनी संयुगे या घटकाचा अभ्यास करणार आहोत.